नमस्कार, मी अश्विनी तुमचं सर्वांचं स्वागत करते कुक विथ अश्विनी मध्ये। आज आपण बनवणार आहोत सोयाबीन खीमा। चला तर मग सुरुवात करूया। बघा, सर्वात प्रथम मी इथे ही कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी पाणी हे उकडत ठेवलेलं। आता मी त्यामध्ये हे जे सोयाबीनची वडी आहे, ही सोयाबीनची वडी आहे, ती याच्यात टाकणार आहे। आपल्याला याला मऊ करून घ्यायचं आहे। तर मी इथे हे पाव वाट एक मोठी वाटी किंवा एक मोठा बाउल हे इथे मी सोयाबीनची वडी घेतलेली आहे आणि त्याला पुन्हा एकदा झाकण देऊन मी त्याला व्यवस्थित नरम होईस तो बॉईल करून घेणार आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता ही वडी व्यवस्थित अशी नरम झालेली आहे। मी इथे कमीत कमी याला 10 मिनिटं हे वाफून घेतलंय। पाणी जर का पहिले एकदम व्यवस्थित गरम असेल तर ही वडी 10 मिनिटात व्यवस्थित अशी नरम होते। आता मी या वडीला ड्रेन करून घेणार आहे पाणी आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। हे बघा, हे पाहू शकता तुम्ही, मी ते ही सोयाबीनची वडी ड्रेन करून आणि ते पाणी त्याचं काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला त्याचे एकदम जेवढे बारीक होऊ शकतील एवढे असे बारीक बारीक हे करून खिमा टाईप बारीक करून घ्यायचं आहे। हे अशा प्रकारे एकदम बारीक फाईन करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर का डायरेक्टली सोयाबीनचे जे ग्रॅन्युल्स येतात बारीक बारीक तुकडे, तेच जर मिळाले तर तेही तुम्ही डायरेक्टली वापरून त्याला पाण्यामध्ये बॉईल करून त्याला वापरू शकतात। आता या ठिकाणी जर आपल्याकडे ते बारीक ग्रॅन्युल्स नसेल तर सोयाबीनचे असे वडी घेऊन त्याला बॉईल करून असे बारीक बारीक त्याचे तुकडे करून घ्या। मी हे अशा प्रकारे सगळे सोयाबीनचे तुकडे करून घेते आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते। सर्वात प्रथम आपण हे वाटण वाटून घेऊया। यामध्ये मी 1 इंच आल्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि एवढी मूठ भरून कोथिंबीर घेतली आहे आणि फक्त 2 हिरव्यागार मी मिरच्या याच्यामध्ये घेणार आहे। याचं आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। ही बघा, ही अशी आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता आपण टोमॅटोची ग्रेव्ही करून घेऊया। मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो एक मोठं बारीक कापून घेतलं। आता याची आपण प्युरी करून घ्यायची आहे। चला आता आपण सुरुवात करूया खिमा बनवायला। सर्वात प्रथम मी इथे ही कढई गरम करत ठेवली आहे, त्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया। हे 2 मोठे चमचे तेल आहे, जिथे आपल्याला तेलाला चांगलं तापून द्यायचं आहे। तेल आपल्या इथे चांगलं तापलेलं आहे, गॅस स्लो करा। आणि ही जी तुम्ही पेस्ट बनवली आहे, मी पुन्हा एकदा सांगते, 1 इंच आल्याचे तुकडा, 7 लसणाच्या पाकळ्या, थोडं मूठभर कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरची याची मी ही बारीक पेस्ट करून घेतली पाणी टाकून। याला व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे। थोडीशी ती पेस्ट शिजेस तर आपल्याला हे व्यवस्थित ढवळत राहायचं आहे। आलं लसूण मिरची कोथिंबीरचा कच्चेपणा जो असतो तो घालवायचा आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। बघा, व्यवस्थित हे परतलं गेलेलं आहे। आता मी याच्यामध्ये 1 मोठा आणि 1 लहान असा 2 कांदे मी असे बारीक चिरून घेतलेले आहे, ते मी याच्यामध्ये टाकते। त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि कांद्याचा रंग बदलेस तो आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। थोडा मऊसर होण्यासाठी मीडियम आचवर आपल्याला
हे झाकण 5 मिनिटात देऊन ठेवायचं आहे, जेणेकरून तो कांदा मऊ होईल आणि त्याचा थोडा रंगही बदलेल. झाकण उघडून बघूया आपण. आता कांदा व्यवस्थित मऊसर झालेला आहे. आता आपण त्यामध्ये हे जे टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे, एका टोमॅटोची ती प्युरी टाकणार आहे. त्यांनाही व्यवस्थित मिक्स करून घ्या. गॅस मीडियम आजवर ठेवा आणि टोमॅटोला व्यवस्थित परतवून घ्या. हे झाकण देऊन 5 मिनिटं हे टोमॅटो शिजून घेणार आहोत. 5 मिनिटं झालेली आहे. आपण हे उघडून बघूया. हे बघा किती व्यवस्थित हा टोमॅटो एकजीव झालेला आहे. सगळा मसाला व्यवस्थित एकजीव झालेला आहे. आता आपण यामध्ये मी हे वाटाणे घेतलेत, एक छोटी वाटी. ही वाटाणे ते हिरवे वाटाणे याच्यामध्ये टाकून घ्यायचे. धुवून व्यवस्थित आपल्याला हे वाटाणे घ्यायचे. वाटाण्याला व्यवस्थित मिक्स करा आणि शिजेस तो वाटाणा आपल्याला याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे. वाटाणा व्यवस्थित शिजला पाहिजे. तो वाटाणा शिजल्यावरच आपण पुढे जो सोयाबीनचा खिमा करून घेतलेला आहे तो आपण नंतर याच्यामध्ये टाकू शकतो. मधून मधून झाकण साईडला करून या मसाल्याला हलवत राहा, नाही तर घालती लागण्याची शक्यता असते. तसं पण आपण नॉनस्टिकचं पॅन वापरलं तर एवढं चिटकत नाही, पण तुम्ही जर का दुसरं भांडं वापरलं तर जर झाकण ठेवलं असेल तर झाकण मधून मधून बाजूला करून ह्याला मसाल्याला हलवत राहा. आता आपण यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत. सर्वात प्रथम मी याच्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकते. लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे. आपण वाटणामध्ये ही हिरवी मिरची टाकलेली, त्यानुसार तुम्हाला तिखट टाकायचं आहे. मी ते 1 आणि 1/2 चमचा आता तिखट टाकते. धणा जिऱ्याची पूड 1 मोठा चमचा आणि त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं. आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून ते आता थोडा मसाला होण्यासाठी, ग्रेव्ही होण्यासाठी मी या मसाल्यामध्ये पाणी टाकते आवश्यकतेनुसार. नंतर तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. सर्वात प्रथम याच्यामध्ये 1/2 ग्लास पाणी टाकते आणि आता याला मसाल्याला शिजायला पूर्ण ठेवून देते. झाकण ठेवू. चला तर मग झाकण साईडला करून बघूया. हे बघा किती व्यवस्थित कलर आलेला आहे. तरी व्यवस्थित झालेली आहे. मसाला व्यवस्थित शिजला गेलेला आहे. आणि इथे वाटाणा जर आपण पाहू तर वाटाणाही व्यवस्थित शिजलेला आहे. हे बघा वाटाणा व्यवस्थित घळ झालाय. आता आपण त्यामध्ये हे जे मी सोयाबीनचे बारीक बारीक हे पीस केलेत खिम्यासारखे, हे सगळे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्याला मिक्स करून घ्या. तुम्हाला जर का हे असं सुकं हवं असेल तर तुम्ही या स्टेजला असंच ठेवू शकता. आणि जर का ग्रेव्ही हवी असेल भाताबरोबर खायला तर
तर तुम्ही यामध्ये अजून पाणी ॲड करू शकता. मी आता यामध्ये ग्रेव्हीसाठी पाणी ॲड करणार आहे. हे बघा व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला 5 ते 10 मिनिटं शिजायला ठेवून द्यायचं. तसं पण तो आपला सोयाबीन शिजलेलाच आहे पण एक उकळी येण्यासाठी आपल्याला आता हे झाकण देऊन ठेवून द्यायचं. हे बघा अशा प्रकारे हा आपला सोयाबीन खिमा तयार झालेला आहे. सर्वात शेवटी आपण याला कोथिंबीरीने गार्निश करूया. अशा प्रकारे हा सोयाबीन खिमा मी इथे रेडी केलेला आहे आणि तुम्हाला जर का ही रेसिपी माझी आवडली असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल बटनही क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपीज मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला पहिले मिळतील. आणि तुमच्या फ्रेंडसोबत ही शेअर करायला विसरू नका. थँक्यू.